नमस्कार, मी अजित चव्हाण. वेद मतदारसंघामध्ये आपलं स्वागत. पुणे हा तसा काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला, पण वेळोवेळी या बालेकिल्ल्याला तडे देखील गेले. 2014 मोदी लाटेत तर काँग्रेसचा हा गड पार वाहून गेला. त्यानंतर विधानसभा आणि महापालिका निवडणुकीतही भाजपनं याच यशाची पुनरावृत्ती केली. पाहूयात पुणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आणि आजची राजकीय स्थिती. सायकलिंगचं शहर असलेलं पुणे आज देशातलं महत्त्वाचं आय टी हब बनलंय. सायकल ते आय टी असा पुण्याचा प्रवास झाला असला तरी राजकीय आघाडीवर फारसा बदल या काळात पुण्यात पाहायला मिळाला नाही. राजकीय प्रवासात पुण्यात काँग्रेसचा दबदबा राहिलाय. गेल्या 30 वर्षांचा पुणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास तेच सांगतो. लोकसभेच्या गेल्या 10 निवडणुकांमध्ये 7 वेळा काँग्रेसचा विजय झालाय, तर भाजपला मिळालेल्या 3 विजयांमागे अण्णा जोशींच्या यशामागे काँग्रेसचा छुपा हात होता, तर प्रदीप रावत यांच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढले होते. आदिल शिरोळे यांची व्यक्तिगत कामगिरी बघितली तर खासदार म्हणून त्यांनी त्यांचं काम चोख केलं असेल असं आपण जरी गृहीत धरलं, तरी पुण्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये किंवा राजकीय जीवनामध्ये त्यांचा वावर हा तुलनेने खूप मर्यादित आहे. म्हणजे पुण्याचे जर आधीचे खासदार आपण बघितले, म्हणजे गेल्या 15-20 वर्षात पुण्यातला सगळ्यात ॲक्टिव्ह खासदार सुरेश कलमाडी असं नाव येतं, त्याच्यानंतर प्रदीप रावत खासदार होते, त्याच्यानंतर विठ्ठल तुपेमधला काही काळ एक खासदार होते. पण ह्या लोकांचं पुण्याच्या सार्वजनिक जीवनातलं वावर हा खूप मोठा होता, कलमाडींचा तर खूपच होता. लोकसभेच्या 2014 निवडणुकीत मात्र काँग्रेसची पुण्यात पूर्ण वाताहात झाली. तब्बल 3.5 लाखांच्या मताधिक्यानं भाजपचे अनिल शिरोळे विजयी झाले. सर्वच विधानसभा मतदारसंघात त्यांनी काँग्रेस उमेदवारावर मोठी आघाडी घेतली. लोकसभेतल्या या विजयाची भाजपनं पुढे हॅट्रिक केली. विधानसभेच्या पुणे शहरातल्या 8 च्या 8 जागा भाजपने जिंकल्या. त्यानंतर 2.5 वर्षांनी महापालिकेची निवडणूक झाली. महापालिकेतही भाजपची एक हाती सत्ता आली. भाजपचे तब्बल 100 नगरसेवक विजयी झाले. या प्रचंड विजयातलं सातत्य टिकवणं भाजप पुढे आव्हान असणार आहे. अन्यथा हे यश पूर्णपणे मोदी लाटेचं यश होतं असं म्हणावं लागेल. मला असं वाटतं की सबका साथ सबका विकास हे तत्वाप्रमाणे काम चालल्यामुळे प्रत्येक इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळते. पण मला असं वाटतं की हे कशामुळं होत आहे तर काम करतो आहे. मी सुद्धा त्याच दृष्टीने प्रयत्न करून हे पुण्यातले कुठलेही निर्णय करताना, मग ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार, या प्रत्येक निर्णय लवकर व्हावा म्हणून माझा प्रयत्न आहे. आपल्या पुढे निवडून आल्यानंतर एकच काम असतं की आपल्याला दिलेली जबाबदारी पार पाडणी, ती मी पार पाडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं आहे ती कामं मार्गी लावणं असा एक प्रयत्न सुरू आहे. आणि मला असं वाटतं की लोकांशी कनेक्ट असणं आणि कामं करत राहणं, त्यामुळं ही निवडणूक आम्ही नक्की जिंकू याबद्दल माझ्या मनात शंका नाही. फक्त पुण्यातच नाही तर देशभरात असलेली काँग्रेस विरोधातली नाराजी, मोदी लाट हे घटक पुण्यात काँग्रेस पराभूत व्हायला कारणीभूत आहेतच, पण त्याचबरोबर सुरेश कलमाडींनी केलेला कॉमनवेल्थ घोटाळा, विश्वजित कदम यांच्या रूपानं काँग्रेसनं दिलेला बाहेरचा उमेदवार, या गोष्टीही कारणीभूत होत्या. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पुण्यात खातंही उघडता आलं नाही. महापालिकेची सत्ता 2004 पर्यंत ताब्यात असलेल्या काँग्रेसचे फक्त 10 नगरसेवक महापालिकेत निवडून आले. त्यामुळे 2019 लोकसभा निवडणुकीसाठी सक्षम उमेदवारच नाही अशी परिस्थिती काँग्रेसची झाली आहे. काँग्रेसच्या नेमकी उलटी परिस्थिती भाजपमध्ये आहे. लोकसभेसाठी भाजपकडे इच्छुकांची मोठी संख्या आहे. विद्यमान खासदार अनिल शिरोळे तर आहेतच, पण त्याचबरोबर राज्यसभेचे विद्यमान खासदार संजय काकडे यांनी देखील लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं जाहीर केलं आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांचंही नाव चर्चेत आहे. त्यामुळे यावेळी लोकसभेचा उमेदवार देताना भाजप नेतृत्वाला कसरत करावी लागणार आहे. काँग्रेसची दुरवस्था म्हणा किंवा आणखी काही कारणाने राष्ट्रवादीनेही पुण्याच्या जागेवर दावा सांगितला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचं राजकारण पुण्यात आणखीच रंगणार आहे. मनसेनं 2004 आणि 2009 अशा लोकसभेच्या 2 निवडणुका लढवल्या होत्या. दोन्ही निवडणुकीत मनसेला दखल घेण्याजोगीही मतं मिळाली नाहीत. शिवसेना वेगळी लढल्यास मात्र भाजपची डोकेदुखी निश्चितच वाढणार आहे. पण उमेदवार कोण हा प्रश्न शिवसेनेलाही सतावणार आहे. भाजपने 2014 मिळवलेलं यश 2017 म्हणजे महापालिका निवडणुकीपर्यंत कायम ठेवलं. आता 2019 भाजपला यशातील हे सातत्य राखणं जमेल का याबाबत मात्र साशंकता आहे.
पुणे हा खरंतर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला गेलेला मतदारसंघ आहे आणि त्याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांची जर मतांची बेरीज केली तर ती नक्कीच एकेकाळी भाजपच्या पेक्षा कितीतरी जास्त होती. भाजपला 2014 सारखं प्रचंड यश 2019 मिळण्याची शक्यता कमी आहे. भाजपला 2014 पुण्यात मिळालेल्या यशात मोदी लाटेचा सिंहाचा वाटा आहे. भाजप नेते किंवा उमेदवाराची कामगिरी आणि कर्तृत्व याचा फारच कमी वाटा या यशात होता. 2019 मात्र उमेदवाराचं काम आणि इतर नेत्यांची कामगिरी याचा कस लागणार आहे. त्यामुळे पुण्यात भाजपला 2019 जागा राखायची असेल तर बराच घाम गळावा लागणार आहे. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. पुण्यामध्ये वाहतूक, प्रदूषण, कचरा, पाणी या प्रमुख समस्या आहेत. परवडणारी घरं आणि दर्जेदार शिक्षण हे देखील पुणेकरांना हवं आहे. खासदारांना पुण्याच्या या समस्या सोडवण्याकरता मर्यादित वाव आहे, कारण साऱ्या समस्या काही केंद्र सरकारशी संबंधित नाहीत. ही मर्यादित जबाबदारी पुण्याच्या खासदारांनी कशी पार पाडली आहे आणि त्यावरती पुणेकर खुश आहेत का पाहूया. पुण्यात सध्या मेट्रोचं काम सुरू आहे. मेट्रोमुळे पुण्याची वाहतूक समस्या सुटायला निश्चितच मदत होईल, पण मेट्रोमुळे पुण्याची संपूर्ण वाहतूक समस्या सुटेल असं नाही. मेट्रोचं काम सुरू झालं ह्याचं श्रेय भाजपला आहे हे नक्की, पण पुण्यातले भाजप खासदार अनिल शिरोळेंना ह्याचं श्रेय द्यायचं की नाही हाच खरा प्रश्न आहे. कारण बैठकांना आणि उद्घाटनाला उपस्थिती ह्यापेक्षा जास्त योगदान त्यांचं दिसत नाहीये अशी चर्चा सध्या रंगतीये. ती स्थिती PMPL बाबतीत आहे. लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात PMPL मध्ये सुधारणा करण्याचं आणि अहमदाबाद सारखी BRT करण्याचं आश्वासन शिरोळे यांनी दिलं होतं. मात्र गेल्या 4 वर्षात PMPL संदर्भात त्यांनी एखादी बैठक घेतल्याचं कुणालाही आठवत नाही. खरं वास्तविक पाहता PMPL हा पुण्यातल्या वाहतुकीचा कणा आहे. PMPL ची सेवा सुधारली तर पुण्यातील वाहतूक समस्या कमी होणार आहे. पण अनिल शिरोळे यांचा मुलगा PMPL संचालक झाला, यापेक्षा दुसरी कामगिरी PMPL संदर्भात शिरोळेंची दिसत नाहीये. पुणे शहरासाठी केंद्रातून कोणत्याही प्रकारच्या नवीन योजना त्यांनी आणलेल्या नाहीत. शहरासाठी, महानगरपालिकेसाठी भरभक्कम असा निधी कुठल्याही प्रकारचा आणलेला नाही. मेट्रोचं काम अतिशय संतगतीने चाललं आहे. आपल्यानंतरची नागपूरची मेट्रो आता दुसरा टप्पा देखील ते पूर्ण करतायत आणि पुण्यामध्ये मात्र आजही प्राथमिक स्वरूपामध्ये हे मेट्रोचं काम चालू आहे. कचरा ही सुद्धा पुण्याची मोठी समस्या. उघड्यावर कचरा टाकायला पुण्याजवळच्या सर्वच ग्रामस्थांचा विरोध आहे, त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी हा मोठा प्रश्न आहे. कचऱ्यापासून वीज निर्मिती, गांडूळ खत असे अनेक प्रकल्प महापालिकेने आणलेत, मात्र त्यातले बहुतांश बंद आहेत. तंत्रज्ञानाचा वापर आणि लोकसहभाग यातून कचरा समस्या सोडवण्याचं आश्वासन अनिल शिरोळे यांनी दिलं होतं. मात्र पुण्याची कचरा समस्या जशी 2014 होती तशीच आजही आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्याला अलीकडच्या काळात पाणी समस्या भेडसावतीये. त्यासाठी भाजपनं महापालिकेच्या माध्यमातून 24 तास समान पाणी पुरवठा योजना आणली, पण टेंडरमधल्या घोटाळ्यांमुळेच ही योजना अधिक गाजली. त्यानंतर टेंडर प्रक्रिया पार पाडून ही योजना मार्गी लागली. ह्याचंही श्रेय भाजपलाच जातं, पण खासदारांचं यात योगदान किती हाच खरा प्रश्न आहे. पुण्याच्या प्रश्नावर ते विरोधी पक्षात असताना किंवा 4 वर्षापूर्वीच्या आधी बोलत होते ते आणि त्यांनी जे जे पुण्यासाठी केलं पाहिजे सांगत होते त्या गोष्टी, मग त्या पाणी पुरवठ्याच्या असतील, कचरा समस्या असतील, आणखी कसल्याही असतील, त्या आरोग्य व्यवस्था पुण्याची असतील, ती सुधारण्यामध्ये कुणीही रस दाखवले नाही, त्याच्यासाठी कुठलीही योजना आणलेली नाही, त्याचा डायरेक्ट बेनिफिट सामान्य माणसाला मिळाला आहे असं वाटत नाही. भाजपची सत्ता आल्यानंतर PMRDA स्थापना होऊन कामकाज सुरू झालंय. स्मार्ट सिटीची स्थापना झाली, त्याचंही काम सुरू झालंय. मुळा मुठा नदी सुधार योजनेसाठी जपानच्या जायका कंपनीनं 1,000 कोटींचा निधी मंजूर केलाय. पुरंदर इथे होणाऱ्या पुण्याच्या नवीन विमानतळानं देखील गती घेतलीये. तसंच लोहगाव येथील विमानतळाच्या विस्तारीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यात भाजप खासदारांचे प्रयत्न किती आणि योगदान काय असा प्रश्न विरोधक विचारतायत. यांनी गेल्या 4 वर्षांमध्ये पुणे शहराच्या विकासाला कुठंही एक प्रकारचा निधी जो आपण म्हणतो तो निधी ते आणू शकले नाही. भारतीय जनता पार्टीचे खासदार यांना आपण जर मार्क द्यायचे असतील 10 पैकी तर 10 पैकी त्यांना 0 मार्क मिळतील अशा पद्धतीने त्यांची कामगिरी झालेली आहे. मोठं शहर असल्यानं पुण्यात महापालिकेच्याच अखत्यारीत अनेक विषय येतात, त्याचबरोबर 8 आमदारी आहेत.
त्यामुळे खासदारांना तसा मर्यादित वाव आहे. मात्र खासदारांच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतील अशा समस्याही आहेत. लष्करी भागात नागरिकांसाठी बंद करण्यात आलेले रस्ते आणि रेल्वे लाईनवर उड्डाण पूल बांधण्याचे विषय प्रलंबित आहेत. पीएमआरडीएची जी स्थापना करण्याची गरज होती ती पीएमआरडीएची स्थापना झाली. पुणे शहराला एका आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे आणि 20 वर्ष आपण केवळ चर्चा ऐकली. पीएमपीएलचा म्हणजे बस सर्व्हिस चांगली असावी असा एक युद्धपातळीचा प्रयत्न, तिथे चांगले अधिकारी असावेत असाही प्रयत्न झाले. जे डिफेन्सच्या अखत्यारीतले जे विषय होते, म्हणजे घोरपडीचा रेल्वे ओव्हरब्रिज आहे, लुल्लानगरचा ब्रिज आहे, ह्याच्यावर काही झालेलं नव्हतं, त्याचे निर्णय झाले. मेट्रो, पीएमआरडीए, नदी सुधार आणि स्मार्ट सिटी अशी भाजपची पुण्यातली दाखवता येण्यासारखी कामं आहेत असं म्हणता येतील. मात्र ह्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत किती होणार हाच खरा प्रश्न आहे. विरोधक तरी याचं श्रेय खासदारांना द्यायला तयार नाही, त्यामुळे फक्त कामांच्या जोरावर निवडणुकांना सामोरं जाणं हे विद्यमान खासदारांसाठी आव्हान असणार. नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. पुण्यानंतर पुढे वळूयात. जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी ओळख असलेल्या परभणी मतदारसंघाचा आता आपण आढावा घेऊ. एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाची पकड असलेल्या आणि आता शिवसेनेचा बालेकिल्ला बनलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये काय राजकारण शिजतंय लोकसभेच्या निमित्तानं पाहूयात. संत जनाबाई यांची जन्मभूमी असलेला हा परभणी जिल्हा, जिल्ह्यातलं आर्थिक उत्पन्नाचं प्रमुख साधन शेती. आंदोलनांच्या जोरावर एकेकाळी शेतकरी कामगार पक्षानं परभणी जिल्ह्यावर पकड मिळवली होती. मात्र शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या गर्जनेनंतर इथला मतदार शिवसेनेकडे वळला. तो आस्थागायत शिवसेनेबरोबर आहे. शिवसेनेचे बंडू उर्फ संजय जाधव इथले खासदार आहेत. धार्मिक वृत्ती, नियमित पंढरीची वारी, जनमानसात राहून भजन कीर्तन करणारा, उत्तम संघटन कौशल्य, मोठा मित्र परिवार, मुखात ग्रामीण फटकळ भाषा, साधं राहणीमान आणि शिवसेना स्टाईलनं जगणारा नेता, अशी या खासदारांची ओळख. आजचे जे विद्यमान खासदार आहेत संजय जाधव हे शिवसेनेच्या अगदी तळागाळातल्या वर्गातून ते आलेले आहेत. म्हणजे शिवसेना एक राजकीय पक्ष म्हणून स्थिरावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे मग स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं थोडंफार यश असेल किंवा जिल्हा परिषदा किंवा अशा ठिकाणी यश नगण्य मिळतं, परंतु शिवसेना एक राजकीय पक्ष म्हणून या जिल्ह्यामध्ये उभी राहत आहे अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. 1980 शेकापची परभणीवरची पकड कमी झाली आणि काँग्रेसच्या रामराव यादव यांनी सलग 2 वेळा परभणी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. 1989 शिवसेनेनं हिंदुत्वाची गर्जना करीत प्राध्यापक अशोकराव देशमुखांना उमेदवारी दिली आणि देशमुखांनी मोठ्या फरकानं पराभव करीत शिवसेनेचा पहिला खासदार होण्याचा मान मिळवला. परभणी लोकसभा मतदारसंघ तसा शिवसेनेचा बालेकिल्लाच. गेल्या 32 वर्षापासून सातत्यानं या मतदारसंघामधून शिवसेनेचाच खासदार निवडून येतो. याला फक्त अपवाद ठरले ते सुरेश वरपुडकर यांच्या रूपानं. यापूर्वी या मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाची पकड होती, पण जेव्हापासून शिवसेनेचा जन्म झाला आणि प्राध्यापक अशोकराव देशमुख यांच्या रूपानं पहिला खासदार शिवसेनेला मिळाले आणि हिंगोलीतून विलास गुंडेवार खासदार झाले, तेव्हा 2 खासदारांच्या बळावर शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आणि बाण हे निशाणीसुद्धा. पण याच मतदारसंघामध्ये एक परंपरा आहे, शिवसेनेचा प्रत्येक खासदार एक टर्म झाल्यानंतर द्रोह करतो आणि ते इतर पक्षात चालला जातो, अशा पद्धतीची इथली परंपरा आहे. पण या परंपरेला कुठेतरी आता संजय जाधव यांच्या रूपानं कलाटणी मिळते असं दिसून येत आहे. संजय जाधव हे यापूर्वी 2 वेळा आमदार आणि 2014 खासदार म्हणून निवडून आले. या लोकसभा मतदारसंघात जिंतूर, परभणी, पाथरी, गंगाखेड हे 4 विधानसभा मतदारसंघ आहेत, तर परतूर आणि घनसावंगी हे 2 मतदारसंघ जालना जिल्ह्यातील आहेत. 2014 तब्बल 17 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात होते, पण प्रमुख लढत ही युती आणि आघाडीच्या उमेदवारांमध्येच झाली. शिवसेनेच्या संजय जाधवांना 5,78,455 मतं मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे यांना 4,51,300 मतं मिळाली. 6 विधानसभा मतदारसंघापैकी 3 मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत, तर 2 मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. तर शिवसेनेला फक्त परभणीवर समाधान मानावं लागलं. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत सेनेला फारसं यश मिळवता आलं नाही. परभणी जिल्हा परिषद आघाडीनं काबीज केली आहे, तर राष्ट्रवादीकडे असलेली परभणी महापालिका
काँग्रेसनं हिरावून घेतली. जरी हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात असला तरी लोकसभा लढवण्यासाठी भाजपकडून भाऊगर्दी झाली आहे. शिवसेनेचा जरी सातत्याने या मतदारसंघावर प्रभाव असला तरी सुद्धा आता चार वर्ष या सरकारची होऊन गेलेली आहेत. चार वर्षापूर्वीची जी मोदी लाट आहे आणि जे काही विकासाचे प्रश्न अशा सगळ्या गोष्टी होत्या तर परिस्थिती निश्चित प्रमाणात बदललेली आहे. त्यामुळे उद्या जर शिवसेना भारतीय जनता पक्ष हे सगळेच जर स्वतंत्र लढू लागले तर या सर्वांनाच खूपच मोठी कसोटी द्यावी लागेल आणि त्यांच्या अस्तित्वासाठी फार मोठा संघर्ष करावा लागेल. खासदारांनी या चार वर्षात केलेल्या कामाबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत ही काँग्रेस आणि आघाडी आतापर्यंत लढत होती आणि तिकडून शिवसेना आणि भाजप असं दोन्ही म्हणत होते. आता युतीचे या ठिकाणी खासदार आहेत तर ही जर या ठिकाणच्या संदर्भामध्ये आता भाजपवर फार मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये सरकार त्याचं असताना सुद्धा नाराजी आहेच. सगळ्यात पहिल्यांदा शिवसेनेला मराठवाड्यामध्ये किंवा परभणी जिल्ह्याचा कोणताही विकास करायचा नाही आहे. या परभणी जिल्ह्यातल्या जनतेनं शिवसेनेला चिन्ह मिळवून दिलं, प्रादेशिक मान्यता मिळवून दिली. या जिल्ह्यातले त्यांच्या खासदारांनी निष्क्रिय भूमिका जिल्ह्याच्या विकासामध्ये बजावलेली आहे. चार वर्षातल्या जवळजवळ माझा निधी आतापर्यंत सगळा खर्च झाला आहे. मी ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या स्वरूपाच्या मागण्या आल्या त्या त्या स्वरूपाच्या मागणीप्रमाणे त्याला तिथं पोहोचवता गेलेली आहे आणि निधी मिळतोच 5 कोटी रुपये. 1400 गावं 13 शहरं मागणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की आम्ही त्याची पूर्तता करू शकत नाही. आम्हाला वाटतं हे निधी नसल्याला बरं आहे का दिवस असून सुद्धा आम्ही त्याचा उपयोग घेऊ शकत नाही. पण लोकांची नाराजी आम्हाला घ्यावं लागत नाही. त्यापेक्षा नसला असता बंद झाला तर कमीत कमी आम्हाला कोण नाराजी घ्यायचा तरी विषय राहणार नाही अशी अवस्था सध्याची आहे. 2019 आघाडी युती होणार की नाही याबद्दलची साशंकता दूर झाल्यानंतरच परभणी मतदारसंघातलं चित्र स्पष्ट होणार आहे. गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी. परभणीतली ही राजकीय परिस्थिती आपण पाहिली. परभणीकरांच्या नेमक्या समस्या काय आहेत? लोकसभा पातळीवरती खासदारांनी परभणीकरांचे प्रश्न मार्गी लावले का? त्याचंही ऑडिट करूयात. छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर. परभणीकरांच्या समस्या काय आहेत? गेल्या 5 वर्षात परभणीकरांचे प्रश्न मार्गी लागले का? खासदारांनी त्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण झाली आहेत का? पाहूयात. लोकसभेच्या विधानसभेच्या अनेक निवडणुका झाल्या तरी परभणी लोकसभा मतदारसंघात वर्षानुवर्ष त्याच समस्या कायम आहेत. रस्ते, पाणी, दळणवळणाच्या सुविधा, रेल्वेचे प्रश्न, शिक्षण, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हे मुख्य प्रश्न आहेत. निवडणुकीआधी पूर्णामध्ये उभारण्यात येत असलेलं महत्त्वाचं कार्यालय नांदेडमध्ये हलवण्यात आलं. ते कार्यालय परत आणण्याचं आणि काही आवश्यक गाड्या सुरू करण्याचं आश्वासन खासदारांनी दिलं होतं. जिल्ह्यातल्या महामार्गाच्या रस्त्याचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं. शेतीला जोडधंदा म्हणून पूरक व्यवसाय उभारण्याचं आश्वासन दिलं होतं, पण तेही आश्वासन पूर्ण झालं नाही. मराठवाडा का लोगों को मुंबई पुणे का गाडी नांदेड से कोई भी सुविधा नहीं देना, वो हिसाब से चल रहा है. एक गाडी दिया उन्होंने तपन दिन में है वो, लेकिन रात में सबसे ज्यादा जरूरत होने पता. आज के डेट पे 4 गाड़ी की जरूरत है मुंबई के लिए, लेकिन एक गाड़ी नहीं दिया जा रहा है. तो कब तक ये अन्याय चलते रहेगा? समझो डबलिंग होएगा, डबलिंग होने के बाद भी क्या भरोसा है इनका? अपना गाड़ी नहीं मिलेगा, सिर्फ सीढ़ी गाड़ी मिलेगा. उनका जो आंध्र से आने वाला वही और सभी शहरों को जोड़ के गाड़ियाँ मिलेगी, लेकिन अपने को गाड़ी मिलने वाला नहीं. परभणी जिल्ह्याची जमीन ही अत्यंत सुपीक आहे. सिंचन कागदोपत्रीच आहे. प्रत्यक्षात आणण्याची जिम्मेदारी खरी ही लोकप्रतिनिधीची होती, परंतु ते झालेलं दिसत नाही. मग रेल्वे ट्रॅक आहे, परंतु इथं रॅक मात्र काही इथं उपलब्ध करून देता आलेलं नाही आजवरच्या खासदारांना. म्हणजे इथल्या लोकप्रतिनिधीनं जे करण्याची गरज होती ते करणं तर दूरच, परंतु आहेत ते सहकारी साखर कारखाना असेल, सुतगिरणी असेल, मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, ह्या सगळ्या डबघायला आलेल्या आहेत, मोडीच निघालेल्या आहेत.
शिवसेनेचा इतिहास पाहता इतकी वर्ष सत्ता असताना परभणीचा कायापालट करणं सहज शक्य होतं, पण त्या मानाने चित्र बदललं नाही. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये गेल्या 32 वर्षामध्ये जर खासदारांनी मनावर घेतला असतं तर अनेक गोष्टी करता आल्या असत्या. अनेकदा शिवसेनेचे खासदार सातत्यानं असा गवगवा करत असतात की आमची सत्ता नाही, त्याच्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. पण आत्ता या 4 वर्षात ते या सरकारमध्ये आहेत, सत्तेमध्ये आहेत, पण त्या ज्या पद्धतीनं या संपूर्ण मतदारसंघाचा विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीचा विकास झाल्याचे तर कुठेही बघायला मिळत नाही. सुशिक्षित बेरोजगारी, तरुणांना हाताला काम नाही आहे, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, पाणी प्रश्न, जिल्ह्यातली अंतर्गत आणि महामार्गावरची सगळे रस्ते यांची अवस्था, ही सगळी प्रश्न आजही डोकं वर काढतायत. 2014 मध्ये मोदी लाट होती, पण आता चित्र बदललंय. मतदारसंघात राष्ट्रवादीचे 3 आमदार असल्याने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पण सेनेच्या गडाला हलवणं राष्ट्रवादीला इतकं सहज शक्य होणार नाहीये. युती झाली नाही तर राहुल लोणीकर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांचा मतदारसंघावर फारसा प्रभाव नसून ते मतदारसंघात नवखे असेच आहेत. पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे सुपुत्र एवढीच काय ती त्यांची ओळख. पण 2 आमदार भाजपचे असल्याने त्यांना काहीसा फायदा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या मेघना बोर्डीकर या माजी आमदार रामदास बोर्डीकर यांच्या कन्या आहेत. त्या गेल्या काही वर्षांपासून मतदारसंघात कामं करत आहेत. त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. पण त्यांच्या वडिलांचा बँक घोटाळा, पक्षाची अपुरी ताकद या त्यांच्यासाठीच्या उणीवा आहेत. त्यामुळे भाजपला इथे पाळंमुळं रोवणं तसं सोपं नाही. शिवसेनेत असलेली गटबाजी ही शिवसेनेसाठी उणीव ठरणार आहे. त्यामुळेच परभणीत 2019 सामना उत्सुकतेचा होणार आहे. गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी. वेद मतदारसंघामध्ये आज इथंच थांबतोय. उद्या पुन्हा पुढच्या लोकसभा मतदारसंघांचा संपूर्ण लेखाजोखा घेऊन आपल्याला भेटूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा पॉल. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.